मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आणि त्यापुढे सप्टेंबर महिन्यात दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या आंदोलनाच्या पाठीमागे नेमका कोण आहे अशा अनेक चर्चा रंगू लागल्या. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा हात आहे अशा चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत. मात्र या चर्चा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून वारंवार होताना दिसत आहेत. त्यामुळे यामागे शरद पवारच मास्टर माइंड आहेत असा प्रचार करण्याचा प्रयत्न या दोन्ही गटाकडून होताना आता दिसतोय. तर दुसरीकडे शरद पवारांना मास्टर माइंड करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी शरद पवार गटाकडून अजित पवार गटातील नेत्यांसोबत दगडफेक प्रकरणातील आरोपींचे फोटो आता सोशल मीडियावर झळकू लागले. भाजपा आमदार नितेश राणे यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषिकेश बेदरे आणि शरद पवारांचा एक फोटो ट्विट केलाय. हा फोटो ट्विट करताना दगडफेकीच्या मास्टर माइंड मध्ये कोणाचा हात असा सवाल केलाय. पवार साहेब, पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कोणी रचला असा सवालही नितेश राणेंनी विचारलाय. नितेश राणेंनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये दगडफेकीतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे, शरद पवार, राजेश टोपे हे सुद्धा एकत्र आहेत. नितेश राणे म्हणाले की 1 सप्टेंबर पोलिसांवर दगडफेक तर 3 सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब, पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कोणी रचला, महाराष्ट्राला कोण अशांत करतय? नितेश राणेंच्या या आरोपांनंतर थोड्याच वेळात शरद पवार गटाचे नेते विलास लवांडे यांनी अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासोबतचे ऋषिकेश बेदरेचे फोटो ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटलंय की ऋषिकेश बेदरे हा कुणाचा कार्यकर्ता आहे हे गेवराई तालुक्यात व बीड जिल्ह्यात सर्वांना माहिती आहे. हा अजित पवार यांच्या गटाचा कार्यकर्ता आहे. त्यापुढे जाऊन ते म्हणतात की एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण फोटोतील नेत्यांना ओळखताना असा पलटवार करून जरांगेंच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्यामुळे जरांगेंच्या मागे कोणते पॉवर आहेत यावरून आता राजकारण सोशल मीडियावर तरी चांगलंच गाजलंय. ऋषिकेश बेदरेला अंतरवाली सराटी गावात झालेल्या दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्ज मध्ये अनेक मराठा आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले होते. याच प्रकरणात आता ऋषिकेश बेदरेसह 2 जणांना अटक करण्यात आली. बेदरेच्या घरातून 1 गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले. दुसरीकडे अजित पवारांच्या गटाकडून शरद पवार जरांगेंच्या मागे असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. छगन भुजबळांनी थेट जरी शरद पवारांवर आरोप केला नसला तरी रोहित पवारांवर टीका करताना ते म्हणाले की मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पहाटे आणून आंदोलनाला बसवलं होतं. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाने पर्यायाने मास्टर माइंड हे शरद पवार असल्याचंच भासवण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून म्हणजेच पर्यायाने अजित पवारांकडून होताना दिसतोय. महाराष्ट्राचं राजकारण ओबीसी विरुद्ध मराठा असं तापलं असताना भाजप आणि अजित पवार गट जरांगेंच्या आंदोलनामागे मास्टर माइंड शरद पवारच आहेत हे जतवण्याचा निकराचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडूनही अजित पवारांच्या नेत्यांसोबतचे बेदरेचे फोटो झळकावून जरांगेंच्या मागचा मास्टर माइंड कोण यावरून जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न तितक्याच जोमाने होताना दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई.